हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा, ग्लोबल ऑनलाईन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचं आहे SGBAU म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी PhD एंट्रन्स एक्झाम बद्दल एक गुड न्यूज. आपण बघितलं होतं की नोटिफिकेशन आलं होतं या एक्झामसाठी, एंट्रन्स एक्झामसाठी फॉर्म फिलअप करण्याची डेट आली होती 10 तारखेपर्यंत, म्हणजे 10 एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ही गुड न्यूज आहे की ही फॉर्म भरण्याची डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे 20 एप्रिलपर्यंत. ज्या लोकांचे फॉर्म भरण्याची डेट त्यांना माहिती नव्हती, निघून गेली होती किंवा काही प्रॉब्लेम्समुळे फीस भरून अडकलं होतं, त्या ठिकाणी तुम्ही आता युनिव्हर्सिटीला इन्फॉर्म करून तुमचं पेमेंट कन्फर्मेशन करून घेऊ शकता. किंवा ज्यांचं मिस झालं होतं फॉर्म भरणं, त्यांनी फॉर्म भरू शकतात, तो त्यासाठी ही डेट एक्सटेंड केलेली आहे. ती फॉर्मची एक्सटेंडेड डेट किंवा डिटेल नोटिफिकेशन आपण बघूया. वेबसाईटवरती तुम्हाला PhD सेलमध्ये गेल्यानंतर, हे इकडे PhD सेल आहे, PhD सेलमध्ये गेल्यानंतर इकडे नवीन नोटिफिकेशन दिसेल. तत्वज्ञान पारंगत आचार्य पदवीपूर्व MPET 2023 परीक्षा आयोजनाबाबत. सो इथे खालच्या लाईनला जे आहे ते डिटेल नोटिफिकेशन आहे फर्स्ट वॉलर, ज्याच्यामध्ये 10 तारीख दिलेली आहे. आणि ते इकडे लेटर आहे जे काल, म्हणजे 10 एप्रिल 2023 दिलं होतं वेबसाईटवर त्यांनी टाकलं होतं. याच्यामध्ये त्यांनी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की 11/4/2023 म्हणजे आजपासून ते 20/4/2023 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. ठीक आहे, हे आवेदन म्हणजे त्यांनी दिलेलं याच्यामध्ये आहे. ठीक आहे, सो हे जे स्टुडंट्स या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे एक खास कोर्स आहे. जसं की आपल्याला माहिती आहे ही एक्झाम जी आहे 100 मार्क्ससाठी आहे आणि याच्यामध्ये 50% सिलॅबस, 50 प्रश्न, 50 मार्कांसाठी स्पेशल रिसर्च मेथोडॉलॉजीवरती आहेत. सो त्याच्यासाठी स्पेशल रिसर्च मेथोडॉलॉजीवरती आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, जो तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन मिळवून देईल या अमरावती युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्समध्ये. या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह लेक्चर्स, 1500+ MCQ PDF जी तुम्हाला सरावासाठी उपयोगी येईल. या कोर्सची फीस आहे 699 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून लगेचच तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता. फॉर्म भरल्या तुम्ही कोर्स जॉईन करून जर प्रिपरेशन स्टार्ट केली तर नक्कीच तुमचं सिलेक्शन काय असणार आहे पक्क असणार आहे. मागच्या वर्षी देखील आमची बॅच आम्ही लॉन्च केली होती, 2 बॅच आमच्या सक्सेसफुली या एक्झामसाठी झालेल्या आहेत. 80% रिझल्ट याचा आलेला आहे, स्टुडंट्स याच्यामध्ये क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे, सो इथे बघा, तरी आपण सादर बाबीची नोंद घेऊन ज्यांना ऍप्लिकेशन करायचं आहे त्यांनी ऍप्लिकेशन लवकरात लवकर करायचं आहे 20 तारखेपर्यंत. हे डायरेक्शन जे वेबसाईटवरती आहे, माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये डायरेक्शनमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स दिलेले आहे की सेक्शन ए आणि सेक्शन बी असा एकच पेपर असणार आहे 2 सेक्शनमध्ये, जो 100 मार्क्ससाठी असणार आहे. बघा इकडे दिलेला आहे, आय विल शो यू, सी इथे दिलेलं आहे, MPET विल कम्प्राइज 1 पेपर विथ 2 सेक्शन, दॅट इज सेक्शन ए सेक्शन बी. त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे इकडे सेक्शन ए मध्ये काय असणार आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी. त्यामुळे रिसर्च मेथोडॉलॉजीचा फुल कोर्स अवेलेबल केलेला आहे, जो फक्त आणि फक्त रिसर्च मेथोडॉलॉजी कम्प्लीट करून घेतला जाईल. 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ही एक्झाम जी आहे 100 मार्क्ससाठी MCQ असणार आहे, नो निगेटिव्ह मार्किंग, आणि ही ऑनलाईन असणार आहे सेंटरवरती. ठीक आहे, त्याच्यानंतर हा सिलॅबस असणार आहे 50 मार्क्स 50 क्वेश्चन्स. ठीक आहे, 50 प्रश्न रिसर्च मेथोडॉलॉजी, 50 प्रश्न सब्जेक्ट स्पेसिफिक असा याचा पॅटर्न असणार आहे या एक्झामचा. सो जर 50% इथे काय असणार आहे, तुमची पासिंग असणार आहे. ठीक आहे, सो तुम्हाला या सेक्शनमध्ये, रिसर्च मेथोडॉलॉजी सेक्शनमध्ये 50 आउट ऑफ मॅक्झिमम स्कोअर करायला मिळाला तर तुम्ही दुसऱ्या सेक्शनमध्ये कमी जरी स्कोअर केला तरी नक्कीच तुमचं सिलेक्शन इथे गॅरंटीड आहे. ठीक आहे, इथे दिलेलं आहे बघा, पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर, क्वेश्चन ए सेक्शन ए सेक्शन बी, 1 ते 50 सेक्शन ए आणि 51 ते 100 सेक्शन बी. ठीक आहे, पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेली आहे. ठीक आहे, ओके, सो ज्यांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे त्यांनी फॉर्म भरून घ्या. आणखी काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, सो आय विल रिप्लाय ऑन इट. ओके, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.